भाजपचे बोरिवली घाटकोपर पूर्व आणि वर्सोव्यातले उमेदवार अद्याप जाहीर नाही। पराग शाह, सुनील राणे आणि भारती लव्हेकर यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। जिथे निवडून येण्याची शक्यता असेल तिथेच उमेदवार देणार, तर एससी एसटींच्या मतदारसंघात आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्याला मतदान करू, विधानसभेसाठी जरांगे यांची रणनीती ठरली। जागावाटपावरून महाविकास आघाडीतला वाद विकोपाला, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे तक्रार, सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार, सामनातून उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार, ठाकरेंची घोषणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, राणे कुडाळ मालवणमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। डॉक्टर ज्योती मेटे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, मेटे यांना बीडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता, संदीप क्षीरसागर यांचा पत्ता कट होणार अशी चर्चा। आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा, बातमी 36 जिल्ह्यांची। विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली, पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण 99 जणांचा समावेश करण्यात आला आहे। भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले। भाजपनं या पहिल्या यादीत 10 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया भोकरमधून, कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, तर चिंचवडमधून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। श्रीजयाची ही पहिलीच निवडणूक असेल। आजवर तिने राजकीय क्षेत्रात काम केलंय, सामाजिक क्षेत्रात काम केलंय, आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून ती जनतेची सेवा करेल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली। सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, दरम्यान उमेदवारी दिल्यानं मुनगंटीवार यांनी पक्षाचे आभार मानले आहेत। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत। गरजू मराठ्यांना आरक्षण मिळावं हीच माझी भूमिका असल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली। पक्षानं माझ्यावर विश्वास दाखवून चौथ्यांदा उमेदवारी दिली, पक्षाचा विश्वास मी सार्थ ठरवेन आणि पर्वतीची जागा नक्की जिंकून देईन अशी प्रतिक्रिया माधुरी मिसाळ यांनी दिली आहे। भाजपच्या पहिल्या यादीत दौंड मतदारसंघातून राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। दरम्यान राहुल कुल यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले, येणाऱ्या काळात चांगलं काम करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। जळगाव विधानसभेसाठी भाजपकडून सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली, उमेदवारी जाहीर होताच जनता पुन्हा आपल्याला आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संजय सावकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानले, जास्तीत जास्त मतांनी आपली जागा आपण निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विनोद अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली। 2019 विनोद अग्रवाल यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती, दरम्यान आता गोंदियात कमळ फुलेल अशी प्रतिक्रिया अग्रवाल यांनी दिली आहे। पक्षानं मला पाचव्यांदा संधी दिली यासाठी मी पक्षाचा आभारी आहे, जनता माझ्या कामावर समाधानी आहे असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया संजय कुटे यांनी दिली आहे। दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षाचे आभार मानले, राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार सत्तेत येईल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला। हिंगोलीत भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली,
आमच्यात कुणीही बंडखोरी करणार नाही, जनता पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। गोंदियातील आमगाव विधानसभा मतदार संघातून भाजपने आमदार संजय पुराम यांना पुन्हा संधी दिली आहे। याबद्दल पुराम यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। वंचित बहुजन आघाडीकडून कळमनुरी विधानसभेसाठी दिलीप मस्के यांना उमेदवारी देण्यात आली। आमच्यासमोर कोणाचंही मोठं आव्हान नसल्याची प्रतिक्रिया मस्के यांनी दिली। नालासोपारा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी जाहीर होताच राजन नाईक यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला, फटाके फोडत आनंद व्यक्त करण्यात आला। भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महेश चौघुले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। आता महेश चौघुले हॅट्रिक करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष केला। मिरज मतदारसंघातून सुरेश खाडे यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाली। यानंतर खाडे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटली आणि जल्लोष केला। विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली। त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयात जल्लोष केला। भाजपच्या पहिल्या यादीत नाव आल्यानंतर राहुल कुल यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांचं जल्लोष केला। दौलमध्ये बाईक रॅली काढत फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। भुसावळ मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या संजय सावकारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली। यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला। राहुल ढिकले यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। कार्यकर्त्यांसह काळारामाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी आनंद व्यक्त केला। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून राहुल ढिकले यांनी पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने आनंद व्यक्त केला। उमेदवारी जाहीर होता ढिकले यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। चिंचवड मतदारसंघातून भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली। यानंतर जगताप यांच्या समर्थकांनी चिंचवडमध्ये एकच जल्लोष केला। ज्यांना आपण लोकसभेत प्रामाणिक मदत केली तेच जजच्या जागेवरून वाद निर्माण करतायत अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी संजय काका पाटील यांच्यावर केली आहे। गोपीचंद पडळकर जतमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। जुन्नर मतदारसंघातून भाजपच्या आशा बुचके निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अतुल बेनके इच्छुक आहेत, त्यामुळे महायुतीत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवसेना इच्छुक असलेल्या करमाळा मतदारसंघावर भाजपने दावा केला। रश्मी बागल यांना करमाळा विधानसभेतून महायुतीची उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरल्याचं कळतं। महाविकास आघाडीमध्ये चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे। अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर हे 25 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। जागा वाटपावरून संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची युती फुटीच्या उंबरठ्यावर आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्र निवडणूक लढण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे। श्रीरामपूर आणि नेवासा मतदारसंघातून ठाकरे यांचा पक्ष लढणार आहे, मात्र काँग्रेसी मानसिकता ठेवून शिवसेनेची झूल पांघरणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचं उभाठाचे राज्य समन्वयक वैद्यनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केलं आहे। आजची काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रद्द करण्यात आली। महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना दिल्लीतच थांबण्याचे आदेश दिल्ली हायकमांडने दिले आहेत। महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहेत। ठाकरे गट आणि काँग्रेसमधला वाद विकोपाला गेल्यानं ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
राष्ट्रीय समाज पक्षाची मुंबईत बैठक पार पडली। यावेळेला विधानसभा निवडणूक सुवळावर लढण्याची घोषणा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली। लवकरच जानकर यांचा पहिला उमेदवार जाहीर होईल। शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यासोबत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळेला निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळत आहे। भाजपचे नेते निलेश राणे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। निलेश राणे कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे। विधानसभा निवडणुका जिंकता याव्यात म्हणून भाजप मतदार याद्यांमध्ये घोटाळा करतोय असा आरोप उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। राज्यातील मतदार भाजपच्या विरोधात असल्याचंही त्यांनी नमूद केलं। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि भाजपचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय। याबद्दल अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असंही त्यांनी नमूद केलं। समीर भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबतच आहेत असं स्पष्टीकरण स्वतः छगन भुजबळ यांनी दिलंय। तर महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा या पूर्णतः निरर्थक आहेत असंही त्यांनी नमूद केलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली। अजित पवार गटातील माजी आमदार केपी पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आहे। राधानगरी मतदारसंघ उभाठ्याला जाण्याची शक्यता असल्यानं त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। मराठ्यांच्या लेकरांसाठी लढा उभारला हा संघर्ष राजकारणासाठी मुळीच नव्हता। गरिबांना ज्या वाटेवर जायचं नव्हतं त्याच वाटेवर जायला भाग पाडलं असा आरोप मनोज जरांगे यांनी सरकारवर केला। परिवर्तन महाशक्तीत प्रवेश करण्यासाठी आणि उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत। 288 जागेवर उमेदवार उभे राहावेत अशी इच्छा असून निवडून येणारे चेहरे देणार असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय। शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। बीड विधानसभेतून उमेदवारी मिळण्याच्या शब्दाखातर मेटे यांनी पक्षप्रवेश केल्याचं कळतं। वाशिम आणि दिग्रज इथे डॉक्टर सिद्धार्थ देवळे आणि ॲडव्होकेट सुधाकर देशमुख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उभाठा पक्षात प्रवेश केला। मशाल मिळाली आणि ती घराघरात पोहोचवली। आता वाशिममध्ये आपला विजय पक्का आहे असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडीत कोणताही तिढा नाही, लोकसभेला लढलो तसेच लढू। साताऱ्यातील मांड खटावच्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली। राज्यातील सर्व ऊसतोड मजूर संघटनांनी बीडमध्ये व्यापक बैठक घेतली। विधानसभेत 5 जागा लढवण्याचा निर्णय ऊसतोड मजूर संघटनेनं घेतलाय। मात्र ही पंकजा मुंडे यांची वोट बँक असल्यानं भाजप आणि महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे। स्नेहलता कोल्हे यांची सध्या भाजपमधील पक्षश्रेष्ठींच्याकडून मनधरणी सुरू झाली आहे। विद्यमान आमदार अजित पवार गटाचा असल्यानं येत्या 2 दिवसात कोल्हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत। इंदापूर विधानसभेत आता प्रचारानं जोर धरलाय। शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यांची कन्या आणि पुत्र यांच्याकडे आहे। अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी वडिलांसाठी मैदानात उतरून कामाला सुरुवात केली आहे। जो पक्ष किंवा उमेदवार आपल्या जाहीरनाम्यातून एकल महिला संदर्भात धोरण जाहीर करेल, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करेल त्यालाच पाठिंबा देऊ अशी भूमिका बुलढाण्यातल्या एकल महिला मेळाव्यातून घेण्यात आली। वाशिमच्या कारंजा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून वर्षा राठोड यांनी दावा केलाय। पक्षानं कामाला लागण्याच्या सूचना देत उमेदवारीचा विचार करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी म्हटलंय। दीपक केदार यांनी शरद पवार यांची भेट घेतली। यावेळेला त्यांनी 5 जागांचा प्रस्ताव दिला। यापैकी 2 जागांचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून अन्य 3 जागांबद्दल घटक पक्षांशी चर्चा करू असं आश्वासन त्यांना देण्यात आलंय। चायना इन्सिया वरळी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत। चायना इन्सिया वरळीतून महायुतीच्या संभाव्य उमेदवार असतील त्यामुळे त्यांनी पालिका वॉर्डातील मतदारांशी संपर्क वाढवायला सुरुवात केली।
35 वर्षाच्या राजकारणानंतर चिमणराव पाटील यांनी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याऐवजी आता त्यांचे चिरंजीव अमोल पाटील हे विधानसभा निवडणूक लढवतील यासाठी शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यात आली. अंमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांच्याविरोधात अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या वेळेला भाजपच्या तिकिटावर लढलो तो अपघात होता, मात्र मूळ आपण अपक्षच आहोत त्यामुळे बंडखोरीचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी नमूद केलं. रत्नागिरीच्या दापोली मंडणगड आणि खेडमध्ये आमदार योगेश कदम यांनी युवा सेना निर्धार मेळावा घेतला. या निवडणुकीत 50,000 पेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. पुण्यातल्या कोथरूडमध्ये मनसेकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या किशोर शिंदे यांनी प्रचाराची तयारी सुरू केली. यामुळे कोथरूडमध्ये शिंदे हेच मनसेचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. नाशिकच्या दिंडोरी पेठ विधानसभेवर शिवसेनेनं दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते हे दिंडोरीचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.